ब्रेकनंतर सकाळी 10:00 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रेल्वे प्रवासात आता एखाद्या प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास, एक फोन कॉल अथवा ट्विट केल्यास रेल्वेकडून तात्काळ आरोग्य सेवा पुरवली जाते. मात्र पूर्वी अवघे 20 रुपये शुल्क आकारून ही सेवा दिली जात होती. मात्र आता त्याचसाठी प्रवाशांना जरा जास्त खिसा खाली करावा लागणार आहे. भारतीय रेल्वेचा प्रवाशांना झटका. रेल्वेची आरोग्य सेवा महागली. उपचारासाठी मोजावे लागणार 100 रुपये. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास रेल्वेकडून आरोग्य सेवा पुरवली जाते. एक फोन कॉल अथवा रेल्वेच्या ट्विटरवरून मदत मागितल्यास रेल्वेकडून तत्काळ दखल घेतली जाते. आजवर रेल्वेकडून अत्यल्प शुल्काच्या बदल्यात ही आरोग्य सेवा पुरवली जात होती. मात्र आता या सेवेसाठी रेल्वे प्रवाशांना जरा जास्तच पैसे मोजावे लागणार आहेत. प्रथम उपचार औषध अथवा डॉक्टरांनी तपासणी केल्यास प्रवाशांना प्रति व्यक्ती 100 रुपये फी द्यावी लागणार आहे. खरतर भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात आलेली ही सेवा अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय ठरली. विशेषतः गर्भवती महिला प्रवाशांना तत्काळ मदत उपलब्ध होऊ लागली. पूर्वी या सेवेसाठी रेल्वेकडून अवघे 20 रुपये शुल्क आकारलं जात होतं. तसंच डॉक्टरही निःशुल्क तपासणी करत होते. आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून शुल्काची पावती दिली जाणार आहे. मात्र काही प्रवाशांकडून याचा गैरफायदा घेतला जात असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात अंगदुखी सारख्या किरकोळ कारणासाठी रेल्वे प्रवाशांकडून आरोग्य सेवेची मागणी केली जाऊ लागली आहे. त्याचा स्थान रेल्वेच्या या सेवेवर पडू लागला असून ही रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेनं या आरोग्य सेवेच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत, मुंबई.